जय भीम भावना, आज एक तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, माझ्या कामावर आहे मी। पण हे आपल्या आतमध्ये जे आपण जे वाचलेलं असतं ना ते थंड बसू देत। तर एक असा विषय आहे, माता सीता यांना रावण उचलून नेऊ शकला असता का? कारण ज्यावेळेस परशुराम हे शिवधनुष्य घेऊन जनकराजाच्या घरी आले होते, त्यावेळेस त्या परशुरामाचं शिवधनुष्य माते सीतेनं उचलून त्याची गाडी करून खेळली होती, आणि तेच शिवधनुष्य पुन्हा सीतामाईच्या स्वयंवरामध्ये ठेवण्यात आलं होतं। आणि ते स्वयंवरचं शिवधनुष्य उचलण्यासाठी त्यावेळी प्रत्यक्ष श्रीलंकेचा रावण पण त्या ठिकाणी आलेला होता, आणि रावणानं ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर घेऊन पडला। जे शिवधनुष्य सीता उचलत होती लहानपणी, तो बलाढ्य रावण उचलू शकला नाही, मग त्याने सीतेला कसं उचलून नेलं? जय भीम भावना, आज एक तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, माझ्या कामावर आहे मी। पण हे आपल्या आतमध्ये जे आपण जे वाचलेलं असतं ना ते थंड बसू देत। तर एक असा विषय आहे, माता सीता यांना रावण उचलून नेऊ शकला असता का? कारण ज्यावेळेस परशुराम हे शिवधनुष्य घेऊन जनकराजाच्या घरी आले होते, त्यावेळेस त्या परशुरामाचं शिवधनुष्य माते सीतेनं उचलून त्याची गाडी करून खेळली होती, आणि तेच शिवधनुष्य पुन्हा सीतामाईच्या स्वयंवरामध्ये ठेवण्यात आलं होतं। आणि ते स्वयंवरचं शिवधनुष्य उचलण्यासाठी त्यावेळी प्रत्यक्ष श्रीलंकेचा रावण पण त्या ठिकाणी आलेला होता, आणि रावणानं ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर घेऊन पडला। जे शिवधनुष्य सीता उचलत होती लहानपणी, तो बलाढ्य रावण उचलू शकला नाही, मग त्याने सीतेला कसं उचलून